नमस्कार मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण 10वी मार्च ते आजचा जो 13 मार्च 2023 पेपर होता भाग एकचा, तर त्याचे आपण दोन भाग केले. पहिल्या भागामध्ये आपण क्वेश्चन 3 त्यातला बी मधला पहिल्यापर्यंतचे प्रश्न सोडवले. आता तिथून पुढचे प्रश्न सोडवताना बघा, पहिला प्रश्न असा होता, म्हणजे दुसरा प्रश्न या व्हिडिओतला पहिला प्रश्न, एक्स वर्ग अधिक 10x अधिक 2 = 0 हे समीकरण तुम्हाला सूत्राचा उपयोग करून सोडवायचं आहे. आता सूत्राचा उपयोग म्हणजे सूत्र कोणतं सूत्र, तर सूत्र आहे आपलं एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac/2a. ठीक आहे, हे सूत्र आहे आपलं. पण ह्या सूत्रात जाण्याच्या पूर्वी आपल्याकडं बी वर्ग वजा 4ac ज्याला आपण डेल्टा म्हणतो त्याच्या किमती प्लस ए बी सी नेमकं काय आहे हे आपल्याला आधी पाहावं लागेल. म्हणून आपण काय करणार, याला सुरुवातीला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी तुलना करू असं लिहावं लागेल, कारण ए बी सीच्या किमती आपल्याला माहीत पाहिजेत आधी, त्याची आपण तुलना करूयात. तर ए बरोबर किती होतं बघा, 1 होतंय, ए म्हणजे एक्स वर्गाचा सहगुणक. बी बरोबर किती होतं, एक्सचा सहगुणक 10, आणि सी बरोबर किती होतं, 2. आता आपल्याला सगळ्या किमती माहीत झाल्या. आता आपण काय करू, पहिल्यांदा डेल्टा काढून घेऊ, म्हणजे बी वर्ग वजा 4ac बरोबर किती. ठीक आहे, तर बीचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 10 वजा 4 ए ची किंमत, ए म्हणजे काय आहे तर 1 आहे, आणि सी सी ची किंमत किती आहे, 2. ठीक आहे, म्हणून 10 येतो 100 - 4 × 8. ठीक आहे, कारण 4 × 1 = 4, 4 × 8 अशा पद्धतीने. मग 92 आलं तुमचं बी वर्ग वजा 4ac, म्हणजे ज्याला आपण डेल्टा म्हणतो, जो डेल्टा किती आला, 92 आला. ठीक आहे, आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मग पुन्हा तुम्हाला सूत्र पद्धतीचा विचार करायचा आहे. मग आता सूत्र आपल्याला माहिती आहे, म्हणून सूत्र पद्धतीनुसार सूत्राचा वापर करू. मग सूत्राचा वापर करूयात, काय आहे सूत्र बघा, एक्स बरोबर वजा बी अधिक वजा, तर हे एक्स म्हणजे काय, तुम्हाला जे दिलेलं समीकरण आहे त्याचं चल एक्स असेल तर एक्स वाय असेल तर वाय, वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac/2a. ठीक आहे, मग वजा बी म्हणजे काय, तर वजा 10 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac किंमत आपण काढलेली जी आहे 92, मी तर 92 लिहूयात, आणि खाली 2 * a ची किंमत किती आहे, त्याची किंमत आहे 1, जशास तसं मांडून घेतलं आपण. आता पुढच्या स्टेपला काय करणार आहात तुम्ही, तर पुढच्या स्टेपला फक्त त्याच्या किमती मांडलेल्या आहेत त्याच्यानुसार काय करायचं आहे, सोडून घ्यायचं आहे. वजा 10 वजा 10 जशास तसं अधिक वजा वर्गमूळ, आता 92 जे आहे 92 वर्गमूळ तर निघत नाही, पण 92 आपल्याला अशा पद्धतीनं त्याचं विभाजन करावं लागतं तर ते वर्ग संख्या आहे. मग ते येतात 4 * 23 = 23 / 92. म्हणून या ठिकाणी पुन्हा 2 + 1 या दोघांचं गुणाकार मांडून घेतला. पुढं वजा 10 वजा 10 जसं असतं तसं प्लस मायनस, आता ह्याच्यातलं 2 - 4 जे आहे ते 4 वर्गमुळाच्या बाहेर निघेल, ते 2 होईल, वर्गमुळात 23 जसं असतं असेल, खाली यायला पाहिजे 2. आता पहा, आता हे अधिक वजा कधीपर्यंत घेऊन जायचं, जोपर्यंत आपल्याला परफेक्शन येत नाही. ठीक आहे, म्हणजे एकच दोन्हीकडे उत्तर येणार आहे, फक्त हे चिन्हांमध्ये बदल होणार. म्हणून वजा 10, आता आपण एक काम करूया, दोघांमध्ये कॉमन काढूयात, हे एक पद आहे वजा 10 आणि हे दुसरं पद आहे, यांच्यामध्ये कॉमन 2 आहे, म्हणून 2 - 5 = 2 तर येणार नाही, कारण b = 1 म्हणजे इथं 1 येणार, पण 1 लिहिला जात नाही, म्हणून इथं 23 जसं असतं छेदस्थाने काय येणार, 2, आता 2 * 2 कॅन्सल, आता आपली 2 उत्तरं येणार. म्हणजे ही जी उत्तरं आहेत, एक्स बरोबर तुमच्या 2 किमती येणार, कुठलं, -5 / √23 किंवा -5 / √23, म्हणजे तुमची 2 मुळं कुठली आली, तर -5 / √23 हे पहिलं मूळ निघेल. ठीक आहे, हे तरी निघेल, किंवा दुसरं -5 / √23, म्हणजे ह्या 2 पैकी 2 मूळ आपली काय असतील, उत्तर असतील, म्हणजे एक्सची जर किंमत काढायची असेल आपल्याला सूत्र पद्धतीने वापर करू. तर अशा पद्धतीने आधी काय करावं लागेल तुम्हाला, ABC म्हणजे तुलना करून ABC किमती काढायचा, डेल्टा काढून घ्यायचा, डेल्टा काढल्यानंतर सूत्राचा वापर करायचा, आणि त्याच्यानंतर जे काही तुमच्या किमती येतील त्या इथं प्लस मायनस असल्यामुळे 2 पद्धतीने हे वजाच राहणार, पहिली संख्या जी आहे जशी आहे तशीच येणार, जर ही देताना तिथं वजा असते तर ही अधिक झाली असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमचा प्रश्न 3 बी मधला दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवते. आय होप की तुमचा असाच उत्तर तुम्ही काढलेलं असेल. त्याच्यानंतर आपण जाऊया 3 प्रश्नाकडं. आता 3 जो प्रश्न आहे तो 3 प्रश्न कशावरती डिपेंड आहे पहा, तर 3 प्रश्न जो आहे तो आहे आपला संभाव्यतेवरती बी मधला 3. तर तुम्हाला सांगितलंय 2, 3, 5, 7 आणि 9 यांच्यापासून काय करायचं, 2 अंकी संख्या बनवायची, पण अट आहे की पुनरावृत्ती नको,
मग पहिल्यांदा आपल्याला नमुना अवकाश काढून घ्यावा लागेल, ठीक आहे? म्हणून 2, 3, 5, 7, 9 यांपासून तयार होणाऱ्या दोन अंकी संख्या ज्याला आपल्याला काय म्हणावं लागेल, नमुना अवकाश। म्हणून नमुना अवकाश ज्याला आपण यस म्हणतो, यस बरोबर। आता बघा, आपल्याला अट त्यांना असे सांगितले की कुठल्याही अंकाची पुनरावृत्ती होणार नाही। पुनरावृत्ती म्हणजे काय, 2 पासून 23 होईल पण 22 होणार नाही, कारण 2 रिपीट होणार नाही, ठीक। मग त्याच्यासाठी बघा कुठले, तर 2 पासून कुठल्या कुठल्या होतील, 23, नंतर 23 झाले की 25, 27 आणि 29, अशा प्रत्येकाकडून 4 4 होतील। म्हणजे 5 जण आहेत म्हणजे प्रत्येकाकडून 4 4 झाल्या म्हणजे किती झाल्या, 20 होतील सगळ्या, ठीक आहे। 4 5 20, मग आपण त्या मांडून घेऊयात। ह्या इतक्या झाल्या 4 कोणापासून 2 पासून, आता 3 पासून, 3 पासून कुठली बनेल, पहिली 32, नंतर 3 पासून 35 बनेल, 3 पासून 37 बनेल, 3 पासून 39 बनेल, नंतर 5 पासून कुठली होईल, पहिली 52 होईल, दुसरी 53 होईल, नंतर कुठली व्हायला पाहिजे, 55, पण 55 चालणार नाही, मग 57 होईल, नंतर 59 होईल, नंतर ह्या झाल्या कोणापासून, 5 पासून। आता 7 पासून बघूया, 7 पासून पहिली होईल 72, दुसरी 73, नंतर 75 आणि 79, नंतर 9 पासून पहिली होईल 92, 93, 95 आणि 97, अशा पद्धतीनं तुमचा टोटल 20, म्हणजे एन ऑफ एस जो आहे तुमचा तो किती वेळ करायला पाहिजे तुम्हाला, 20, म्हणजे एकूण 20 पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये घडतील। आता तुम्हाला त्यांना घटना दिलेल्या आहेत, घटना ए काय आहे बघा, घटना ए अशी आहे की ती संख्या विषम असेल, ती संख्या विषम असेल, विषम असण्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची किंवा संभाव्यता काढायची, ठीक आहे। आता घटना ए साठी ए बरोबर, आता विषम संख्या कुठल्या आणि किती आहेत बघूयात आपण, 1, 2, 3, 4, म्हणजे पहिल्या पूर्णच आहेत, 23, 25, 27 आणि 29, त्याच्यानंतर आपण हे सोडून द्या, कारण हे कसले आहे, सम आहे, पुन्हा 35, 37, 39, 35, 37, 39, नंतर 52 चालणार नाही, 53, तसंच खाली आता 57 चालेल, नंतर 59 चालेल, विषम पाहिजे तर आपल्याला 72 चालणार नाही, 73, 75, 79 चालेल, 73, 75, 79 चालेल, त्याच्यानंतर 92 चालणार नाही, 93, 95, 97 चालेल, 93, 95 आणि 97। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकूण किती झाले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8, 2, 16, म्हणजेच तुमचा एन ऑफ ए जो आहे तो किती येतोय, 16। पण तुम्हाला काढायचं आहे पी ऑफ ए, म्हणून ए या घटनेची संभाव्यता काढायची, म्हणून काय करणार तुम्ही, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस, ठीक आहे। हे सूत्र आहे, सूत्रानुसार मग पी ऑफ एन ऑफ ए ची किंमत किती आहे, 16 छेद 19, एस किती आहे बघा, 20, मग याला भाग जर घालवला तर भाग कितीचा बसतो, 4 चा 4 4 16 4 5 20, म्हणजेच तुमचा पी ऑफ ए या घटनेची संभाव्यता किती आहे, 4/5 आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर घटना बी, घटना बी काय सांगते बघा, घटना बी सांगते की ती संख्या 5च्या पटीत असेल, म्हणजे 5ने विभाज्य असेल, ती संख्या 5च्या पटीत असेल, आता 5च्या पटीत असेल म्हणजे 5, 10, 15 अशा पद्धतीने, मग इथं कुठल्या आहेत बघा, 5च्या पटीत 25 आहे, नंतर 35 आहे, नंतर ह्याच्यात सापडणार नाही, त्याच्यानंतर 75 आहे आणि शेवटची 95 आहे, म्हणजे त्या कुठल्या कुठल्या संख्या आहेत बघा, बी बरोबर पहिली असेल 25, 35, त्याच्यानंतर 55 भेटत नाही, मग 75 आणि शेवटची ते 95, म्हणजे किती संख्या झाल्या, एन ऑफ बी जो आहे तो तुमचा झाला 4। आता एन ऑफ बी जसं आपण एन ऑफ ए काढून पी ऑफ ए काढला, तसं एन ऑफ बी वरून पी ऑफ बी काढून घ्या, प्रोबॅबिलिटी ऑफ बी, मग काय त्याची प्रोबॅबिलिटी, तर एन ऑफ बी छेद करायला पाहिजे एन ऑफ एस, मग एन ऑफ बी तुमचा किती आहे, 4, आणि बी एस किती आहे, 20, म्हणजे 4 1 4 4 5 20, म्हणजे किती आहे प्रोबॅबिलिटी, 1/5, म्हणजे पी ऑफ बी जो आहे तो तुमचा 1/5 येतो। अशा पद्धतीनं पहिल्या घटनेची संभाव्यता 4/5 आणि दुसऱ्या घटनेची 1/5 अशी येते, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न तिसऱ्या बी मधला तिसरा प्रश्न अशा पद्धतीनं सोडवायचा, तो जो खूप सोपा आहे, आय होप की तुम्ही हा सुद्धा सोडवला असेल, खूप सोपा प्रश्न होता। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सांख्यिकीवर डिपेंड आहे,
जे आपले दोन शेवटचे धडे आहेत, ठीक आहे. तर त्या सांख्यिकीमध्ये आपल्याला आहे, सांख्यिकी एक मध्ये आपण फक्त काय करतो, किमती काढण्यावर म्हणजे मध्य, मध्यक आणि बहुलक, आणि दुसऱ्यामध्ये आकृत्या काढण्यावर आहे ते प्रश्न. तर इथं तुम्हाला दिलेले बघा, बी मधला हा चौथा प्रश्न घेतोय मी. चौथ्या प्रश्नात तुम्हाला असं सांगितलंय, एका अंबराईत आंब्यांचे झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे, त्यावरून सामग्रीचे मध्यक काढा. पहिल्यांदा आपण ती आकृती काढून घेऊयात, आंब्यांची संख्या, ठीक आहे. पहिला ब्लॉक जो आहे तो आंब्यांची संख्या आहे, दुसरा आहे झाडांची संख्या. आंब्यांची संख्या इकडे झाडांची संख्या. आता काय करावं लागेल बघा, आणि अशा प्रकारच्या प्रश्नात तुम्हाला संचित वारंवारता काढावी लागते. म्हणून संचित वारंवारता आता ही कुठल्या प्रकारची आहे, पेक्षा कमी प्रकारची. पेक्षा कमी म्हणजे काय ते आपण शिकव, हे कळताना लक्षात येणार जे तुम्हाला सांगताना. 50 ते 100 किती आहेत, 33 आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो आहे, आता सलग वर्ग दिल्यामुळे तुमचं ते एक टेन्शन कमी झालं, वर्ग सलग करून घ्यायचे का वगैरे. 150 ते 200, नंतर 200 ते 250, आणि शेवटचा वर्ग आहे 250 ते 300, ठीक आहे. अशा पद्धतीने हे वर्ग आपण दिलेले आहेत, ते फक्त आपण काय करतोय मांडून घेतोय, ठीक आहे. अशा पद्धतीने इथं क्लिअर झालं. आता याची प्रत्येकाची वारंवारता दिलेली आहे 33 झालं, दुसऱ्याची 30 दिली आहे, नंतर 90 दिलेली आहे, पुढची जी आहे ती 80 दिली आहे, आणि शेवटची 17 दिली आहे. ह्या तुमच्या वारंवारता. आता संचित वारंवारता पेक्षा कमी म्हणजे याचा अर्थ काय, की 100 पेक्षा कमी किती आहे, 33 आहेत, ठीक आहे. मग हे 33च राहणार. पण जर मी असं विचारलं की 150 पेक्षा कमी किती आहे, तर 150 पेक्षा कमीमध्ये हे पण आले, ठीक आहे, आणि हे पण आले. म्हणून इथं काय करतात, 33 अधिक 30 म्हणजे उत्तर किती येतं तुमचं, तर 63. नंतर पुढच्यात काय होतं, तुम्हाला विचारलं की 200 पेक्षा कमी कोणते, तर 200 पेक्षा कमी म्हणजे हे पण आले आणि हे मागचे पण आले. म्हणून काय करणार, इथं 63 अधिक किती याचे 90, म्हणजे उत्तर तुमचं ते 153. त्याच्यानंतर पुढच्यात कसं करणार, 153 अधिक किती करणार ह्याचे 80, म्हणजे होतं 200 किती व्हायला पाहिजे, तर 33 व्हायला पाहिजे, ठीक आहे. आणि 233 शेवटच्या स्टेपला आपल्याला काय करावं लागेल, 17 ऍड करावं लागेल. उत्तर येणार तुमचं 250, म्हणजे 250 ही झाली एकूण, म्हणजे टोटल संख्या जी आहे ती किती, 250. आता आपलं सूत्र जे आहे ते सूत्र काय आहे, त्याने सुरुवातीला समजून घेऊया. मध्यक बरोबर सूत्र असं आहे, एल अधिक, ठीक आहे, एन छेद 2 वजा सी एफ छेद एफ गुणिले एच. आता हे सूत्र वापरायचं, हे सूत्र वापरायच्या आधी आपल्याला ह्या सूत्रातल्या प्रत्येक घटकाची माहिती पाहिजे. एल म्हणजे काय, एन छेद 2 म्हणजे काय, सी एफ म्हणजे काय, एफ आणि एच म्हणजे काय. तर सगळ्यात महत्त्वाचं हा आहे एल, हे आपल्याला आधीच माहिती आहे, एन बरोबर 250. मग एन बरोबर 250 म्हणजे एन छेद 2 ची किंमत काढता येईल ना आपल्याला, म्हणून एन छेद 2 बरोबर 250 छेद किती यायला पाहिजे, 2 म्हणजे 125 आली. कशाची किंमत, सी एफ सॉरी एन छेद 2 ची. आता एन छेद 2 तुमचा किती आलेला आहे, 125. मग हा जो 125 आहे तो वरीलपैकी कोणत्या वर्गात असेल, कसं काढायचं. आता 63 तर 125 ची संख्या ती 63 मोठी आहे, आणि त्याच्या पुढची वारंवारता काय, संचित वारंवारता 153, म्हणजे 63 पुढे 153 आत आहे तुमचा नंबर. म्हणजे याचा अर्थ तुमची ही जी आहे, याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. हे गृहित आपण काय करायचे असते, गृहित धरायचे असते की हे तुमची फ्रिक्वेन्सी आहे किंवा वारंवारता आहे. म्हणून याचा अर्थ एफ बरोबर तुमचा किती तुम्ही पकडला, 90. लक्षात घ्या, यालाच का पकडायचं, कारण तुमचा 125 जो आहे ना तो या वर्गात आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणजे या वर्गात म्हणजे कसं, 63 मोठा आहे तो आणि 153 लहान आहे 125. इथं जर 157 आला असता तर तो या वर्गात आला असता, ठीक आहे. मग अशा पद्धतीने हा एफ मिळाला. एफच्या आधीची जी संचित वारंवारता असते त्याला म्हणतात सी एफ. म्हणून सी एफ बरोबर किती असला असायला पाहिजे तुमचं, 63, ठीक आहे. म्हणजे बघा, आता एल राहिला. एल म्हणजे काय, ज्या वर्गात तुमचा हे आहे एफ आहे त्याचा लोएस्ट लिमिट जो असणार आहे, म्हणजे 150, म्हणजे त्याची खालची वर्गमर्यादा, म्हणजे किती आहे बघा, एल बरोबर असणार आहे 150. आता बघा, हे भेटलं हे भेटलं हे भेटलं हे भेटलं, एच राहिले. एच म्हणजे काय, तर एच म्हणजे वर्गांतर, म्हणजे ह्या दोघांमध्ये कितीचं अंतर आहे, ह्या दोघांमध्ये ह्या सगळं कुणी घेतलं तरी सारखंच येणार आहे.
200 वजा 150 किती अंतर येते 50, म्हणजे एज तुमचा एच जो आहे तो किती आहे 50 आहे. आता सगळ्या किमती मिळाल्या, आता फक्त ह्याच्यात किमती टाकायच्या तुम्हाला. एल किती आहे बघा, एल तुम्हाला काढलेला आहे तुम्ही 150 आणि 150 इथं मांडून घ्या, प्लसला प्लस पुन्हा ब्रॅकेटमध्ये जा, यांचे 2 म्हणजे 125 आपण इथं काढलेला आहे, ठीक आहे. वजा सी एफ, मला वाटतं 63 आहे सी एफ. त्याच्यानंतर खाली या, एफ किती आहे 90, फ्रिक्वेन्सी 90 आहे, आणि गुणिले एच, एच म्हणजे काय तर दोघांच्या मधलं अंतर, वर्गांतर ज्याला आपण म्हणतो ते आहे 50. आता इथं काय करणार बघा, हे 150 जशास तसं ठेवा आणि इकडचं आधी क्लिअर करून घ्या. मग 125 मधून 63 गेले आहे 62, छेद किती आहे 90 गुणिले इथं 50 जशास तस. आता कॅन्सलेशन जसं तुम्हाला करता येईल सोपं वाटेल त्या पद्धतीनं करून घेऊ शकता. मग असं केलं तरी चालेल, त्याला आपण दोघांना 2 भागूयात, म्हणजे इथं आले 31, इथे किती येणार 45. आता काय होईल बघा, जर 45 याचा जर भाग घालवलाच आपण तर काय होणार आहे, या ठिकाणी आपण असं जरी केलं असं तरी चाललं असतं, पण ठीक आहे आपण भाग घालवला तर काय अडचण नाही. आता बघा, 5 एक 5 5 आहे 50 आणि 5 9 45, म्हणजे वरती काय होत आहे 150 जशास तसं ह्याच्यापर्यंत आता सध्या येऊच नका, इकडचं फायनल उत्तर जे असेल ते फक्त ह्याच्यात ॲड करूयात. ते 31 × 10 310 9, आता यानं भाग घालूयात आणि जे उत्तर येईल ते 150 मध्ये ॲड करूयात. फिनिश. 9 × 1 9 9 2 1 27 किती उरले 4 उरले, ठीक आहे 40 झाले. 9 4 36 म्हणजे 9 4 36, आता या ठिकाणी आपली संख्या संपली. आता किती उरलं 36 म्हणजे 4 उरलं, सॉरी 4 पुढे 0 दिलं 40 झालं, पुन्हा एकदा किती येणार आहे 9 4 36 बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आता पुन्हा अजून किती उरणार आहे 6 म्हणजे 4 उरणार 9 4 36, म्हणजे उत्तर तुमचं किती येते बघा 150 + 34 म्हणजे किती झाले 184 आणि 0.44 जशास तसं. म्हणजे तुमचा ही जी माहिती आहे याचा मध्यक जो आहे ज्याला आपण मोड म्हणतो तो किती असला पाहिजे 184.44. अशा पद्धतीने तुम्हाला ह्याचं उत्तर काढावं लागणार होतं आणि अशा पद्धतीने उत्तर याचं फायनल आन्सर किती आलं पाहिजे 184.44 हे आलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर चला तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न आहे प्रश्न 4 मधला दुसरा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आपण सोडतोय कारण त्याला खूप वेळ गेला, पण तो प्रश्न सहजासहजी सुटत नाही. नक्कीच तो पुढच्या कुठल्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की तो तुमच्याबरोबर शेअर केला जाईल, ठीक आहे. कारण मीही तुमच्यासारखाच जर खूप वेळ जात असेल तर नक्की पुढच्या प्रश्नावर गेलेलं बरं, ठीक आहे. तर त्या पद्धतीनं आपण प्रश्न 4th जो दुसरा आहे तो सोडवतो आहे. ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला काय सांगितलं होतं, खालील सामग्री दर्शवणारा वारंवारता बहुभुज काढा, ठीक आहे. हा प्रश्न आहे आणि तुम्हाला त्या पद्धतीनं काढलेलं आहे. पहा, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीनं रचना केली. जे ब्लॉक्स आहेत ते तुम्हाला 200 ते 400 पहिला दिलेला आहे. ॲक्च्युली हा प्रश्न तुम्हाला पुस्तकात आहे, फक्त पुस्तकात थोडंसं इथं चेंजेस करून तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे. बाकी काही नाही, हा पुस्तकातलाच प्रश्न आहे, थोडासा बदल करून दिलेला आहे. तर पहिला जो वर्ग आहे तो 200 ते 400, म्हणून या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, या ठिकाणी 200 आणि 400, 200 ते 400, नंतर 400 ते 600, 600 ते 800 असे करून वर्ग पुढं लिहिलेले आहेत, ठीक आहे. ते स्तंभ काढून घेतले आणि तुम्हाला काय काढायचं आहे, त्याचा बहुभुज काढायचा आहे. बहुभुज काढायचा आहे म्हणजे तुम्हाला दोन पद्धतीनं काढतो आपण, त्या आयतालेखाचा उपयोग करून किंवा त्याला निग्लेक्ट करून सुद्धा, ठीक आहे. मग मी या पद्धतीनं काढला आयतालेख काढून, तर 200 ते 400 एक ब्लॉक काढून घ्यायचा आहे. तो 200 किती आहे बघा दिलेलं आहे तुम्हाला 240, म्हणून मी 240 या ठिकाणी काढला अशा पद्धतीनं, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा काढून घेतला, असे सलग जे काही तुम्हाला माहिती दिली आहे 5 आलेखांचे, तर ते 5 काय करून गेले, आयतालेख काढून घेतले. त्यानंतर काय केलं, त्यांचे सेंटर चेक केले, ठीक आहे. हा जो आहे तो त्यांचा त्याचा सेंटर आहे, त्या सेंटरवरती काय केले, डॉट मारून घेतले. आणि या ठिकाणी खाली सुरुवातीला खाली आणि दोन्ही बाजूला खाली तुम्हाला तो काय करावा लागतो, एक्स अक्षाशी जोडावा लागतो, म्हणून जोडून घेतलं. आता काही मुलांचा हा प्रश्न आहे की या ठिकाणी क्रिंक मार्क येणार का, आपण जो क्रिंक मार्क देत असतो तो क्रिंक मार्क इथं येणार का. आता इथं काय झालं आहे पहा, खालची मर्यादा ज्यावेळेस 200 दिलेली आहे, तर वर्गांतर जे आहे दोघांमधलं ते 200 आहे, म्हणजे 200 ते 400 400 ते 600. त्याच्यामुळे मागं आपण ज्यावेळेस एक ब्लॉक सोडू तर त्यावेळेस काय होतं, डायरेक्ट 0 येत आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे इथं मी क्रिंक मार्क काय दिलेला नाही, कारण 0 आहे आणि त्याच्यानंतरचा गॅप 200 आहे, ठीक आहे. आणि बरोबर इथं काय केलं आपण, या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय केलं आपण, जोडून घेतलं, ठीक आहे.
बरोबर निम्म्या निम्म्यावरती बरोबर मधल्या पॉइंटवरती या ठिकाणी काय केलं जोडून घेतले आणि त्यांच्या थ्रू एक काय केली फक्त रेषा ओढून घेतली आणि शेवटी आणि खाली कंटिन्यू ते जोडून घेतले. अशा पद्धतीने तुमचा वृत्तालेख तयार झालेला आहे आणि एक याचं जे प्रमाण आहे ते दोन्हीवरती म्हणजे जर एक साक्षावाचा विचार केला तर 1 सेंटीमीटर बरोबर 100 आहे. ठीक आहे, बघा इथं तुम्हाला दिसतं आहे 2 सेंटीमीटर अंतर घेतलं त्याला 200 पकडलं म्हणजे 1 सेमीला किती पकडलं मी 100 पकडलं. आणि दुसरं वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती कुटुंब दिलेत बघा तर इथं 50 घेतले 50, 100, 150 अशा पद्धतीने म्हणून 50 घेतलं. ठीक आहे, तर अगदी सोपा प्रश्न आहे. आय होप की तुम्ही असंच सोडवलं असेल, सगळी माहिती लिहिली असेल या ठिकाणी. हे जे माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला लिहावी लागते म्हणजे वीज बिलं काय दिलं आहे, कुटुंब, नंतर प्रमाण लिहिलं आहे आणि तुम्ही हे व्यवस्थित मांडलं आहे तर तुम्हाला त्याचे मार्क्स तुमचे शिक्षक जे आहे ते कट करू शकणार नाही तेवढ्या अशा पद्धतीनं जर तुम्ही लिहित असाल तर. ठीक आहे, आय होप की हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता बोलूयात पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न आहे चौथ्यातला तिसरा. काय क्वेश्चन काय आहे बघा, 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 1455 1455 आहे तर त्या संख्या शोधा. आता 5 क्रमागत नैसर्गिक संख्या विचारल्या मग त्या संख्या सुरुवातीला आपण मानू त्यामधील पहिली नैसर्गिक संख्या समजा आपण काय करूयात एक्स मानू. आता ह्या आहेत नैसर्गिक संख्या, पहिली एक्स मानल्यानंतर उरलेल्या संख्या ह्या काय सांगितल्या त्यांना की त्याच्यानंतरच्या सगळ्या संख्या म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये एकचा फरक असतो. ठीक आहे, मग पहिली संख्या जर एक्स असेल तर दुसरी काय होईल एक्स अधिक एक होईल नंतर 1 अधिक 2 त्या पुढील संख्या म्हणून त्या पुढील संख्या किती संख्या म्हणजे सगळ्या 5 त्यातली 1 तर घेतली म्हणजे आपल्या 4 उरल्या म्हणजे काय त्या पुढील संख्या 1 अधिक 1 1 अधिक 2 1 अधिक 3 व 1 अधिक 4 असतील. आता बघा सगळ्या मिळून संख्या 5 सांगितली त्यांना आपल्याला. आपली ही पहिली संख्या आपण एक्स पकडली आणि नैसर्गिक संख्या ही 1 म्हणत असते मग काय केलं पुढच्या संख्या पकडल्या. आता पुढचं काय म्हणणं आहे त्यांचं त्यांची अट काय उदाहरणातील अटीनुसार उदाहरणातली अट सांगते की त्यांच्या वर्गांची बेरीज जी आहे ती 1455 आहे मग त्या सगळ्या संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. मग वर्गांची बेरीज म्हणजे पहिल्यांदा एक्स एक्सचा वर्ग अधिक एक्स अधिक एक चा वर्ग अधिक एक्स अधिक दोन चा वर्ग अधिक एक्स अधिक तीन चा वर्ग अधिक एक्स अधिक चार चा वर्ग बरोबर 1455. आता थोडंसं क्लिष्ट होत आहे, थोडंसं हे सोपं आहे, खूप अवघड नाही. पहिल्यांदा एक्स वर्गला एक्स वर्ग जसं असतं हे जसं असतं झालं आता हे ए अधिक बी कंसाचा वर्गानुसार सुटते. ठीक आहे, मग ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे पहिल्यांदा याचा वर्ग करणार एक्स वर्ग अधिक 2 × ab म्हणजे 2x + 1. ठीक आहे, कसं कळलं लक्षात येतं एक्स अधिक एक आहे त्याला आपण काय केलं वर्ग विस्तार कसा केला त्याचा ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्गानुसार. मग ए वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग अधिक 2 × ab म्हणजे एक्स आणि बी म्हणजे एक्स आणि एक ना मग ते काय झालं x × 1 झालं अधिक बीचा वर्ग म्हणजे 1 × 1 तसंच बाकीचे सगळ्यांना करायचं म्हणजे काय करणार एक्सचा वर्ग अधिक बेदोणी 4x + 4 पुढं एक्सचा वर्ग एक्स वर्ग अधिक 3×2 6x + 9 अधिक x² अधिक 4×2 8x + 16 बरोबर 4×16 म्हणून 1455 पुढं जसं असतं. ठीक आहे, आता काय करूयात जे काही लाईक टर्म्स आहेत जी स्वरूप पद आहेत त्यांची बेरीज करूयात. x² हे एकूण किती x² झाले तर 5x² झाले म्हणून इथे घेऊयात 5x² अधिकला अधिक कारण मायनस कुठं नाहीच आहे. ठीक आहे, पुढं एक्स वाली पदं घेऊयात फक्त बघा 2x इथलं 4x 6x इथलं 6 12x 12 × 8 20x इथं झालं 20x अधिकला अधिक. पुढं बघूयात आता जे स्थिर पद आहे ते घेऊयात 1 × 4 = 5 5 × 9 = 14 14 + 16 किती झाले 30 बरोबर किती आले 1455. आता पुढची स्टेप काय असेल हे जे स्थिर पद आहे त्याला तिकडे घेऊयात किंवा त्याला इकडे घेऊन घेऊयात. ठीक आहे, मग काय होईल 5x² + 20x + 30 = 1455 = 0 आता लक्षात घ्या हे वर्ग समीकरण आहे पण त्या पद्धतीने घेऊन जाऊयात. मग काय होईल आता हे 5x² + 5x² जसे असतं तसा 20x + 20x यांची जर वजाबाकी केली तुम्ही तर ती वजाबाकी तुम्हाला 1425 आढळेल. ठीक,
माझ्या सगळ्यांना पाचनं भाग जातो आहे, त्याला शॉर्ट करून घेऊया, ठीक आहे, अतिसंक्षिप्त रूप घेऊया. मग काय होईल, पाचनं भाग घेतल्यावर एक्स वर्ग अधिक पाचोक वीस चार एक्स वजा 1425 ला पाचनं भाग घेतलं तर काय होईल, पाच दोन्ही 10, 4 उरले 42 आणि 45, 2 उरले 5 5 25, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, एक्स वर्ग अधिक 4x वजा 285. आता हे तुम्हाला काय करायचं आहे, अवयव पद्धतीनं सोडवायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला ह्याचे अवयव फाइंड आउट करावे लागतील, ठीक आहे. आता 285 तुम्हाला काय करायचे पहा, तर अवयव बघायचे, तर ते अवयव तुम्हाला जर काढायचं म्हटलं तर तुम्हाला 285 फोर करूयात आपण, पटकन तुम्हाला कसं काढता येतील ते हे सांगतो. 285 पाचनं भाग जातो हे तर नक्की आहे, मग पाचनं भाग जाऊयात आपण. 5 गुणले कसं बसणार, 5 5 5 25 किती उरलं, 4 उरलं, 5 9 45 आता सॉरी 3 उरलं, 5 7 35. आता बघा 57 आलं, मग 57 कुठल्या टेबलमध्ये येतं, तर 19 3 19 आणि 3, ठीक आहे. आता हे त्यांचे सगळे बघा प्राईम नंबर्स आहेत, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मूळ अवयव आहे, ठीक आहे. मग मूळ अवयवमध्ये काय करूयात, आपल्याला फरक किती जाणायचा आहे, 4 चा, ठीक आहे. मग जर ह्याला आपण सेपरेट ठेवलं आणि 5 गुणले 3 केलं तर 5 3 15 होते, ठीक आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये 4 चा फरक येतो आहे, म्हणजे ते आपले बरोबर असे अवयव आहेत. मग आता हेच चिन्ह कोणाला द्यायचं असतं, त्यातल्या मोठ्याला, मोठा कोणा 19, म्हणून एक्स वर्ग अधिक 19x वजा 15x वजा 285 बरोबर काय येणार आहे, 0. आता ह्याच्या अवयव काढून ह्याचे ग्रुपिंग करून घेऊयात, ह्याच्यात ह्या दोघांचं करा, या दोघांचं करा, काय होणार आहे, एक्स कंसात एक्स अधिक 19, ठीक आहे, वजा 15 कंसात एक्स अधिक 19, लक्षात घ्या इथं दोन्हीकडे वजा आले त्यामुळे ते प्लस होणार. आता काय करा, एक्स वजा 15 आणि दुसऱ्या कंसात एक्स अधिक 19 बरोबर 0. आता दोघांपैकी एक जण 0 असलाच पाहिजे, म्हणून आपण पुढं सोडूया. तर त्याला एक्स वजा 15 बरोबर 0 किंवा एक्स अधिक 19 बरोबर 0. आता एक्स बरोबर हे वजाचं 15 पुढे गेलं प्लसचं झालं आणि एक्स बरोबर वजाचं 19 झालं. आता एक लक्षात घ्या की आपण जे बघतोय ते आहेत नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या ही ऋण नसते, म्हणून एक्स बरोबर वजा 19 असू शकत नाही, म्हणजे एक्स बरोबर 15 ही किंमत काय आहे, बरोबर आहे. आता एक्स बरोबर 15 मग एक्स काय आहे, ती आपली पहिली नैसर्गिक संख्या, म्हणून पुन्हा तुम्हाला असं मांडावं लागेल की पहिली नैसर्गिक संख्या एक्स बरोबर किती असेल, 15. दुसरी काय असेल, दुसरी नैसर्गिक संख्या एक्स अधिक 1 म्हणजेच काय, 15 अधिक 1 बरोबर किती, 16. तशीच पुन्हा तिसरी मांडून घ्यायची, ती काय असेल, एक्स अधिक 2 म्हणजेच काय, 15 अधिक 2 बरोबर 17. तिसरी झाली आता चौथी नैसर्गिक संख्या एक्स अधिक 3 म्हणजेच काय आलं पाहिजे, 15 अधिक 3 बरोबर किती, 18. आणि सगळ्यात शेवटची पाचवी नैसर्गिक संख्या एक्स अधिक 4 म्हणजेच काय, 15 अधिक 4 बरोबर किती आली, 19. मग त्या संख्या 15 16 17 18 आणि 19 ह्या असते. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा, सोडवायचा, लक्षात घ्या हे वर्ग समीकरणातलं गणित आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही सोडवत गेलात तर तुमचं उत्तर एकदम करेक्ट येणार आहे, आणि मूळ काढायची ही पद्धत अगदी सोपी आहे, पटकन काढू शकता, संख्या कितीही मोठी असू द्या, ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला जाईल. यानंतर येऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 5व्यामधला पहिला प्रश्न आहे हा, ठीक आहे. तुम्हाला असा प्रश्न केलेला आहे की एक्स अधिक 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व ही रेषा एक्स अक्षाला आणि वाय अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. तर पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, ठीक आहे. त्या इक्वेशनवरून आपण जसं पहिल्या धड्यामध्ये क्वेश्चन सोडवले, एक्सची किंमत कन्सिडर करून वायची काढणं आणि त्याच्यावरून एक आलेख काढणं, तो आलेख पहिल्यांदा काढून घ्यायचा. तर त्यासाठी सुरुवातीला काय केलं पाहा, मी एक्स अधिक 2y हे बरोबर 4 हे इक्वेशन घेतलं. एक्सची किंमत काय घेतली, मी 2 घेतली तर ही एक्सची किंमत 2 घेऊन ती पुढं गेली आणि काय होईल, एक्स अधिक 2y = 4 हे इक्वेशन आहे आपलं. ही 2 किंमत इथं टाकली, पुढच्या स्टेपला काय झालं, हे जे 2 आहे हे 2 काय झालं, पुढं गेलं, ठीक आहे. हे 2 इकडं गेलं आणि मायनस झालं, म्हणजे दोघांची वजाबाकी जी आहे, एक स्टेप इथं स्किप केलेली आहे, तर काय होणार आहे, 2y बरोबर या ठिकाणी दोघांची वजाबाकी 2 येते आणि पुढच्या स्टेपला
वाय बरोबर काय येतं 2/2 म्हणजे कॅन्सलेशन केल्यावर उत्तर किती येतं 1 म्हणजे वायची किंमत किती आली 1 तसंच एक्स बरोबर 4 ठेवला पुढच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता तर इथं 4 किंमत ठेवली ती 4 पुढे गेली की वजा 0 झालं वजाबाकी केल्यानंतर म्हणजे वायची किंमत किती आली 0 आली कारण 2 ने पुन्हा 0 ला जरी भागलं तरी भाग बसणार आहे का नाही 0च येणार आहे शेवटचं पुन्हा मी एक्स ची किंमत 6 घेतली ठीक आहे 6 काय केलं पुढे पाठवलं वजा 2 झालं आणि वजा 2 ला ज्यावेळेस 2 ने भागलं त्यावेळेस किती आलं उत्तर वजाच 1 मग ह्या किमती टाकून मी आलेख काढला तर तो आलेख जो आहे तो अशा पद्धतीने आला ठीक आहे आय होप की तुम्ही इथं हा आलेख बघू शकताय ठीक आहे या ठिकाणी मला झूम करता येत नाही पण पाहू शकताय तुमच्या लक्षातही आला असेल आलेख ठीक आहे तर त्याच किमती सगळ्या मांडलेत आणि त्याच्यामुळे एक छोटासा या ठिकाणी त्रिकोण तयार झाला आहे बघा काटकोन त्रिकोण ह्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारले आता त्याच्यासाठी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या ठिकाणी ह्या त्रिकोणाची जी उंची आहे ती आपण शून्यापासून मोजायची शून्यापासून वरती 2 एकक उंची येते ठीक आहे उंची किती येते तर शून्यापासून वरती 2 एकक येते म्हणजे उंची 2 सेंटीमीटर येते आणि पाया जर बघितला तर शून्यापासून इकडच्या बाजूला म्हणजे 4 पर्यंत येतो म्हणजे पाया किती येतो तर 4 येतो म्हणजे पाया 4 आणि उंची 2 सेंटीमीटर आहे अशा त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण सहज काढू शकतो तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 2 उंची बरोबर 2 सेंटीमीटर पाया 4 सेंटीमीटर क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 × पाया × उंची मग तुम्ही बघितलं 1/2 पाया 4 टाकून घेतलं उंची 2 टाकली कॅन्सलेशन केलं 2 ला 2 कॅन्सल झालं 4 उत्तर आलं 4 सेंटीमीटर² म्हणजे इतकं सोपा प्रश्न हा तुम्हाला दिलेला होता जो तुम्हाला 3 मार्काला त्याचं म्हणजे 3 मार्काला तो तुम्हाला सोडवता आला असता ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही हे सोडू शकता ठीक आहे यानंतर वळूयात प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्यात शेवटच्या प्रश्नाकडं एका सर्वेक्षणावरून असे लक्षात आले की शहरातील 180 लोकांपैकी म्हणजे टोटल लोक 180 दिलेत त्यापैकी 70 पिझ्झा खाणारे 60 बर्गर खाणारे आणि 50 चिप्स खाणारे आहेत तर वरील माहितीवरून वृत्तालेख काढा ठीक आहे पाय चार्ट तुम्हाला काढायचा आहे तर सुरुवातीला आपली जी माहिती दिली आहे त्या माहितीचा विचार करूया एकूण लोक शहरातले एकूण लोक किती आहेत तर 180 त्याच्यापैकी फक्त 3 प्रकारचे लोक आहेत खूप सोपं करून दिलेलं आहे आपल्याला मग कसं करणार बघा सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल तर पहिल्यांदा खाद्यप्रकार कुठला खाद्यप्रकार आहे तुम्ही इथं टाकू शकताय त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते दिलेलं काय दिलेलं आहे तुम्हाला लोकांची संख्या आणि इथं द्यायचं ह्याचं तुम्हाला अंशात्मक माप म्हणजे त्याचं माप काढावं लागेल कारण तुम्हाला काय काढायचं आहे वृत्तालेख काढायचं आहे गोल काढून सॉरी सर्कल काढून तुम्हाला त्याचं पार्टिशन करायचं आहे 3 भागांमध्ये ठीक आहे पहिल्यांदा अशा पद्धतीने मांडणी करून घ्या खाद्यप्रकार कुठला आहे बघा पहिला आहे पिझ्झा खाणारे ठीक आहे लोकांची संख्या किती आहे 70 ठीक आहे आणि पुढचा दिलेला दुसरा जो आहे तो आहे बर्गर खाणारे लोक किती आहेत तर हे आहेत 60 त्याच्यानंतर आहे चिप्स खाणाऱ्यांची संख्या आहे 50 ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे 3 प्रकारचे लोक या ठिकाणी दिलेले आहेत आता आपल्याला काय करायचं तर अंशात्मक माप काढून घ्यायचं तर पहिलं जे आहे त्याच्यात कसं काढणार बघा त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याला काय करावं लागतंय अंशात्मक माप आपल्याला सर्कल जे काढायचं ते 360 काढायचं आहे ठीक आहे मग 360 कन्वर्ट जसं आपण 100 कन्वर्ट करतो तसं 360 करायचं आहे मग 70 लोक कितीपैकी 180 पैकी गुणले कितीमध्ये कन्वर्ट करायचं 360 सर्कलमध्ये बसावं अशा पद्धतीने मग आता इथे कॅन्सलेशन जर केलं तर बघा 18 × 36 म्हणजे 70 × 2 किती 140 अंश आता एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या सर्कल 360 आहे करायचं 180 मध्ये म्हणजे याचा अर्थ काय दुप्पट येणार आहे उत्तर प्रत्येक उत्तर तुम्ही तोंडही काढू शकता 60/180 × 360 पुन्हा इथं 2 चा भाग असणार 60 × 2 किती होते 120 अंश तिसरं जे आहे ते काय होणार आहे 50/180 × 360 बरोबर 18 × 36 म्हणजे 50 × 2 किती 100 एकदा चेक करून घ्या की यांचं टोटल मेजरमेंट 360 येते का ठीक आहे इथं आपण एकूण असं एक ब्लॉक टाकायचं राहून गेलं एकूण बघा लोकांची संख्या इथे किती सांगितली आपल्याला 180 होते का बघा 37 × 18 = 180 होते ॲव्हरेज काढलं 7 त्याच्यानंतर इकडं जर टोटल बघितली तर बघा 40 + 20 = 60 म्हणजे 260 + 100 किती झाले 360 अंश आपलं उत्तर अगदी बरोबर आता तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा तुमचा एक सर्कल काढून घेणार तुम्ही ठीक आहे केंद्र त्याचं फिक्स करणार
आणि तुम्हाला काय करायचं बघा, पहिलं किती आहे 140, म्हणजे पहिल्यांदा इथं एक सेगमेंट काढून घ्या आणि 140° आपल्याला कळतं हे 90 आहे, 90 पुढे अंदाज समजा इथं आलं 140, तर या ठिकाणी 140° कोण काढून घ्या. पुन्हा तुम्हाला जे तुमचं हे आहे कंपा, हे जे ठेवायचं कंपास ठेवायचं आहे, कोण मापक ठेवायचं ते इकडे ठेवायचं, ठीक आहे, याच्यावरती अशा पद्धतीनं, म्हणजे थोडक्यात हे आहे ना, तर अशा पद्धतीने ठेवणार आहे तुम्ही आणि इकडून मोजत समजा, ठीक. मग दुसरं किती सांगितलं तुम्हाला, 120 म्हणजे मग म्हणजे पुन्हा काय होईल ते या ठिकाणी असं कुठंतरी पडेल, हे किती असेल 120°, आणि शेवटचं जे उरतं आहे ते किती आहे 100°, म्हणजे या ठिकाणी 100°. मग इथं हे आहे पिझ्झा खाणारे, हे आहेत बर्गर खाणारे, आणि शेवटचं जे आहे ते काय खात आहेत, तर चिप्स खात आहेत, ठीक आहे, चिप्स खाणारे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे शेवटचे 3 मार्क एकदम घट्ट करायचे, ठीक आहे. आय होप की सगळे प्रश्न जेवढे सोडवले तेवढे तुम्हाला समजले असते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण असे भरपूर सारे प्रश्न तुम्हाला नक्की तुम्हाला पुढे उपयोगी पडतील. तसंच भूमितीचा सुद्धा जो पेपर उद्या परवा होईल त्याचं सुद्धा अशाच पद्धतीने उत्तराचं विश्लेषण तुम्हाला जितकं लवकर देता येईल तेवढं लवकर देण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.